नागपूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी पंकज सिंग खिच्ची यांनी एका विवाहित महिलेवर बलात्कार करून तिच्या शरीराच्या प्रायव्हेट पार्टला चावा घेतलाय. एवढंच नाही तर या मनसे पदाधिकाऱ्यानं महिलेला चिटणीस पार्क परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये नेऊन तिला कोल्ड्रिंकमध्ये विषारी औषध दिलं, तिचे अश्लील फोटो व्हिडिओ काढून तिला एका वर्षापासून तो ब्लॅकमेल करण्याचं काम हा मनसे पदाधिकारी करीत होता. ब्लॅकमेल करून पीडितेकडून पैसे सुद्धा त्यांनी वसूल केले. हा संपूर्ण घटनाक्रम पीडित महिलेनं गणेशपेठ पोलिसांना सांगितला. हा मनसे पदाधिकारी पाचपावली नायक तलाव परिसरातील राहणार आहे. आरोपीच्या पत्नीला सुद्धा पीडित महिलेनं फोन करून घटनेची माहिती दिली. तिने उडवाउडवीचे उत्तर देऊन आपल्या पतीला पसार केलं. गणेशपेठ पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. पीडित महिलेचा पती खासगी चालक आहे. सुमारे एक वर्षापूर्वी संघटनेत सामील झाल्यानंतर ती नाईक तलाब येथील आरोपी मनसे कार्यकर्ता पंकज सिंग खिच्ची याच्या संपर्कात आली. पंकजने संस्थेच्या ग्रुपमधून महिलेचा मोबाईल क्रमांक मिळवला. महिलेला दोन अपत्य आहे. आरोपी मनसे पदाधिकाऱ्याच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून पीडितेनं 15 दिवसापूर्वी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कुटुंबियांच्या लक्षात येताच पीडित महिलेला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केल्यानं त्याचा जीव वाचलाय. पंकजने महिलेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन घरातून हाकलून दिले. 23 जुलै 2024 रोजी पंकजने महिलेच्या संवेदनशील भागाला दाताने चावा घेतला, त्यामुळे महिलेला असह्य वेदना होते आहे. हे प्रकरण गणेशपेठ पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशपेठ पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. गणेशपेठ पोलीस स्टेशनला एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 349/24 भारतीय न्याय संहिता 64(2)(L), 118(2) आणि 351(2) अन्वये हे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये पंकज ऋषिसिंह खिच्ची नावाच्या इसमाविरुद्ध हा गुन्हा दाखल आहे. हा पाचपावलीचा राहणारा आहे. नाईक तलावजवळ पाचपावली म्हणून हॉटेलजवळ राहतो. हा याच्या विरुद्ध तक्रार आल्याने हा गुन्हा दाखल आहे. पीडित महिलेच्या तक्रारीमध्ये तिचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी आणि एक वेळेला तिला कोल्ड्रिंकमधनं काही औषध दिल्याची माहिती तिने FIR मध्ये नोंदवलेली आहे. तर आणि तपासामध्ये पुढे ती माहिती आम्ही व्हेरीफाय करून त्याप्रमाणे पुरावे गोळा करून आम्ही पुढची कारवाई करत आहोत. याच्या बाबतीत अजून फारशी माहिती आम्हाला मिळालेली नाही. हा पाचपावली हद्दीमध्ये राहणारा आहे तरी पण हा सामाजिक कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 सोबतच. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन